असे क्राफ्ट पेपर किंवा घोटीव कागद असेल ना, तर त्याचे आपण जे नवीन वस्तू बनवणार आहे, वस्तूचं नाव आहे बदक। अगोदर चौरस कागदाची अशी त्रिकोणाची घडी घालायची, त्रिकोणाची घडी घातल्यानंतर ती घडी उघडायची आहे। मध्य रेषेवर दोन्ही बाजूंनी दोन्हीकडील टोकं आपल्याला मध्य रेषेवर असे दुमडायचे, हे उजवीकडील बाजू अशी दुमडली त्याचप्रमाणे डावीकडील बाजूही अशी दुमडून घ्यायची। झालं, हे झालं आपला आईस्क्रीमचा कोणचा आकार। आता आपल्याला वरील टोक एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे असं आणायचे। हे उजवीकडे आणल्यानंतर कागदावर असा दाब द्यायचा, त्यानंतर ते घडी उघडायची, परत त्याच प्रकारे आपल्याला डाव्या बाजूला पण न्यायचं आहे। आता ही घडी पण उघडायची आहे। आता हे बघा, इथं असा गुणाकाराचा आकार झाला। आता आपल्याला घडी उलट करून त्या आकारावर असं दाब द्यायचं आहे। झालं, आता ही घडी ह्या बाजूला आपल्याला अशी दुमडून घ्यायची थोडी खालच्या दिशेला। झालं, आता घडी आतमध्ये असं बोट टाकून वरून दाब देऊन हे झाली आपली बदकाची चोच। अशा प्रकारे आपला आता छान असा बदक तयार झाला।